नाशिकच्या मालेगाव बाजार समिती सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे तर उपसभापतीपदी विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष केला. महाविकास आघाडीच्या पॅनलने पालकमंत्री दादा भुसेंच्या पॅनलचा 15-3 असा धुव्वा उडवला. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. भाजप शिवसेना शिंदे गटाकडे 10 संचालक असतानाही त्यांचा पराभव झाला. त्यांचा एक संचालक मवियाकडे गेल्यानं 9-9 असं बलाबल झालं. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं सभापतीपदी मवियाचे संजय शिंदे तर उपसभापतीपदी मवियाचेच राजाराम आरू यांची निवड झाली. परभणीच्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाधर बोर्डीकर यांची तर उपसभापतीपदी सुंदर चव्हाण यांची वर्णी लागली. इथं भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची थेट लढत झाली होती. यात भाजपनं 14 जागा जिंकत आमदार मेघना बोर्डीकर यांनी बाजार समितीवर आपली सत्ता कायम केली. भिवंडी बायपास जवळील ट्रॅफिक जॅमला कंटाळून छगन भुजबळांनी चक्क रेल्वेनं प्रवास केला. मुंबई आग्रा महामार्गावरील नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कल्याण आणि भिवंडी जवळ होत असलेल्या वाहतुकीमुळे नाशिककरांना 4 ते 5 तास मुंबई गाठण्यास वेळ लागतो. छगन भुजबळ यांनाही घरी परतण्यासाठी असाच वेळ लागला त्यामुळे अखेर त्यांनी रेल्वेचा मार्ग स्वीकारला. सुट्ट्यांमध्ये तुम्ही सिंधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार असाल तर ही बातमी नक्की पहा. सिंधुदुर्गातल्या समुद्री पर्यटनावर 26 मे पासून बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात समुद्रातली वाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स बंद होणार आहे. मेरीटाईम बोर्डाच्या नियमावलीनुसार निर्णय घेण्यात आला आहे. महाड औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी MIDC ने विजेचे खांब काढून ठेवले आहेत. परिणामी रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं. या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. येवला बस आगाराची पार्सल सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे. येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणी बाहेरगावी पाठवण्यात मोठी अडचण निर्माण होती आहे. त्यामुळे पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. विकासाचा ध्यास म्हणजे